विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कोगनोळी मतीवडे येथील तिसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. मतीवडे तालुका निपाणी येथे विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते श्री फळवाडवून व फीत कापून करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमारजी पाटील, संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिजित पाटील, सचिन खोत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमारजी पाटील हे होते. प्रारंभी स्वागत संस्थेचे संचालक शहाजी पाटील यांनी केले, तर प्रास्ताविकात संस्थेचा आढावा देताना संस्थापक अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, हे जे घोषवाक्य घेऊन आम्ही काम करतोय, वटवृक्षाचं बी हे मोहरीपेक्षाही लहान असतं, परंतु ते एकदा रुजलं पोफळत गेलं तर फुटणारे एक एक फांदी पारंबी बुंदा तयार होतं आणि त्या बुंद्याचं कालांतर कळतच नाही की मुख्य बुंदा कोणता आणि पारंबी कोणती. आमची समाजाकडे बघण्याची हीच पद्धत आहे. गोरगरिबाला ज्याला 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 पुढे जायचं आहे, ज्याला ज्याला प्रगती करायचं आहे, त्या सर्वांच्या पाठीशी विजन सोसायटीने ठामपणे उभे राहिले पाहिजे असा एक मानस घेऊन आम्ही विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापना 28 मे 2020 रोजी हलसना डेअरीच्या आपल्या गाळ्यामध्ये चालू केली. त्याचाच एक वर्षानंतर आपण बेनाडी या गावामध्ये पहिली शाखा चालू केली. त्यानंतर आपलं मुख्यालयाचं उद्घाटन मागील वर्षी कोगनईमध्ये शिवाजी चौक येथे चालू केलेलं आहे. आपण सगळ्यांनी अतिशय मोठ्या सहकार्याने आम्हाला भावनात्मक मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सुरुवातीला मला वाटते आमचे ज्यावेळेला ओपनिंग झाले साहेब, त्यावेळेला 20,000 रुपयाची ठेव व 10 खाती घेऊन आम्ही चालू केलं होतं. आणि आता मला एवढं मोठं सांगताना एक अभिमानानं उरू बाळगून येतो की आज 19,80,00,000 रुपये ठेव, 12,75,00,000 रुपये लोन व 390 कोटी इतका मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे आणि 18,00,000 रुपयेपर्यंत ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्या सोशल माध्यमातून झालेला आहे. यावेळी बोलताना वीरकुमारजी पाटील म्हणाले, हे फक्त कोगणीची संस्था अशातला भाग नाही, या जवळजवळ 25 खेड्यांमध्ये त्याची व्याप्ती आहे. आणि ही व्याप्ती मी अभिजितला एक सूचना करीन, वर्षाला आपण एकच शाखा खोलूया. कारण 10 शाखा काढल्या तर ते म्हटलं जातं याला डिपॉझिट कमी पडायला लागल्या म्हणून शाखा काढा लागल्या, तसं आपल्याला म्हणून घ्यायचं नाही आहे. आपल्या वर्षात एकच शाखा काढू, परंतु आपली बँक ही उद्याच्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये ही बँक जवळजवळ 25 ते 30 कोटीच्या घरात जावी, एवढीच मी अंबिकेचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आतापर्यंत जसं एक या कार्यक्रमाला सहकार्य केलं. यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मा राज महाराज म्हणाले, अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये उपदेश ऐकला. या राज्यामध्ये ऊर्जा खात्याचं राज्यमंत्री म्हणून ज्यांनी असं विशेष कार्य केलेलं आहे ते आपल्या साहेबांनी आताच आपणाला ही संस्था चांगल्या रीतीने वाढावी याबद्दल उपदेश केला, बोध दिला. या ठिकाणी बँकिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत, अनेक मान्यवर इथे व्यासपीठावर अनेक बसलेले आहेत आणि पुढे सुद्धा अनेक मान्यवर उपस्थित आहेत की ज्यांचा या क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत चांगला अनुभव आहे. राजे बँकेचे चेअरमन सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही बँक चालवण्यामध्ये मोठा अनुभव आहे. आणि इतरही पुढे सुद्धा अनेक तज्ज्ञ मंडळी उपस्थित आहे. ही विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. विजन एक अत्यंत चांगलं नाव अभिजितरावांनी या सोसायटीला ठेवलेलं आहे. विजन माणसाच्या जीवनामध्ये उन्नती केव्हा होते, जेव्हा माणसाजवळ विजन असते. कुठल्याही कंपनीजवळ, कुठल्याही उद्योगाजवळ, कुठल्याही सहकारी संस्थेजवळ, कुठल्याही संस्थेजवळ जेव्हा विजन असते, दूर बघण्याचं सामर्थ्य असते, तेव्हाच ती संस्था उन्नतीच्या दिशेने वाटचाल करीत असते. अभिजित पाटील यांच्याकडे खरोखर विजन आहे की आपण चांगल्या रीतीने वाढवूया, 1930 पर्यंत एवढ्या इतक्या पर्यंत नेऊया, याला म्हणतात विजन. विजन हे फार लांबचं असते, लॉंग विजन, ते फार फार लांबचा संकल्प त्यात असतो. विजन म्हणजे एक रीतीनं स्वप्न बघणं. आता तिथं सांगण्यात आलं की स्वप्न बघणारा माणूस आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दडपडणारा माणूस हे अभिजित पाटील आहे. स्वप्न खरोखरच
उत्तम असतात, चांगली असतात आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दडपडणं महत्वाचं असतेच असते, त्याशिवाय स्वप्न सत्यात उतरत नाही. या कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजे विक्रमसिंह बँकेचे अध्यक्ष MP पाटील, KD पाटील, अरविंद रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दत्तगुरु संस्थेचे चेअरमन सचिन खोत, बाळासाहेब कागले, नेताजी पाटील, अनिल कोंडेकर, जयवंत कांबळे, डॉक्टर जयसिंग माने, मोहन पाटील, कृष्णात खाडे, पिंटू डोंगळे, जयसिंग मोरे, शिवाजी केसरकर, संदीप देशपांडे, रंगराव केसरकर, बाबासाहेब मगदूम, संजय देशपांडे, अनिल चौगुले, बाळासाहेब पाटील, श्रीकांत पाटील यांचे असं विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अनिल पाटील यांनी मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे.